तर त्यांना हो राईट आन्सर म्हणतात की बाबा ही आपणाकडे ना ही पीडब्ल्यूडी कडे असं टाइम अँड अगेन आर्ट अँड कल्चरला ब्लेम करणार बट तुम्ही किती विचारून द्या पीडब्ल्यूडी डेफिनेटली टेक्निकल जे पॉईंट जे असतात पण नाही ते पीडब्ल्यूडी त्यांच्यानी विचारपाक जाय पण कसं असा गोविंद गवडे सगळ्यांक सवाय मिळिल्लो हा काय नाही आणि नुसती बगलाटा त्याच्यावर घालपाची आणि त्यांना ते काही गोष्टी जाय असं माझ्या तर दिसता पण हा असले काही गोष्टी टीका बिका त्यांना हा बिना कारण हा काम करता लोकां खातीर काम करता हे वास्तविकता लोकांनी पळयलेले असतात अवघे मोठभर जे लोक जे टीका करता पहिली त्यांचे अस्तित्व किती आहे ते त्यांना स्वतः खबर असा आम्ही इतलेच म्हणतो की ह्यो नमस्कार हा राजेश वैकुंठ दाबोळकर आज पणजेन कला अकादमीचं स्लॅब कोसावळो आणि अख्ख्या गोयाभर बोबाळ झालो कारण या त्या कित्याक जो पळय खर्च केल्यांच्यानी 75 कोटी हो सर्वसामान्याच्या टॅक्सासून येयलो पयसो आणि सर्वसामान्यांक हेजी काळजी आसाच की आपण टॅक्स भरता तेजे पैशाची व्यवस्थित तेची उपयोग जावपाक जावो म्हणून स्लॅब कोसावळाना फुडें एका पत्रकारान सांजच्या वेळार गोविंद गावडे विचारले अशी गोंयाभर जी टिका जाता कितें तरी बाबा हे कोणी जबाबदारी घेवपाची तिने दोन गोष्टी सांगल्यो एक सांगले तिणी ती आपली जबाबदारी न्हू ती जबाबदारी पीडब्ल्यूडी खात्याची पीडब्ल्यूडी खात्याच्या ह्या नांवान मुख्यमंत्री त्याला उत्तर दिलो म्हणून म्हणजे आपल्या अंगावली त्यांनी जबाबदारी झटकली आता तो आर्ट अँड कल्चर मिनिस्टर 3-4 वर्षा झाली त्या कला अकादमीचे काम चालू असं आता अशी किती कर्मा झाली का ना बाबा मुख्यमंत्री धुकलपचे ते आता पीडब्ल्यूडी खाते मुख्यमंत्री असल्या कारणान तो मुख्यमंत्र्याक बोटं दाखयता त्याच्या पलीकडच्या जाऊन तो किती म्हणता जे मूठभर आपल्या टीका करता त्या मूठभर लोकांना आपण अजिबात काही किंमत दिना म्हणजे एका बरो मोद मारला तर गोविंद गावडे असो अर्थ अरे बाबा तू पण आता सत्ता भोगता हे कायमचे तू न्हू हे ताम्रपट तू कायमचे घेऊन येऊ ना आयज सत्ता फाल्यां ना तू एक सर्वसामान्य मनीस फाल्यां रस्त्यार भोंवतलो तेन्ना तुका लोक प्रश्न करतले त्या प्रश्नाची तुका उत्तर दिवची पडटली ह्या मूठभर लोकांनी तुका आयज सत्तेर पावयलो ह्या मूठभर लोकां खातीरच तू आयज त्या पदार आसा ह्या मूठभर लोकां खातीर तू ऐश आराम जगता हे सगळे मूठभर लोकां खातीर तुका भोगूंक गावता मूठभर लोक म्हणजे कितें लोकांक किंमत दिवंक शिक प्रत्येक नागरिकाक हक्क आसा विचारपाक तुझ्या बॉल्सांचे पैसे म्हणून ती कला अकादमी रिनोव्हेशन करूंक ना जे 75 कोटी पै तुम्ही केले ते मोठे स्केम आणि प्रत्येक खबर असा गेले फाटी विजय सरदेसायन एसएमएस सुद्धा प्रश्न काढलेलो की हजी चौकशी जाऊची म्हणून पण ती म्हाका दिसता त्या वेळार मुख्यमंत्र्यांनी ती व्यवस्थित चौकशी करूंक ना करूंक जाय असली इमिजिएटली चौकशी केली आणि गोविंद गावडे क्लीन चीट दिली आता कसे तू मारल्या सारखं रडल्या सारखं करता ही सध्या सरकारांत परिस्थिती असा माझी मुख्यमंत्र्याकडे मागणी असा खरेच हे 100% मोठे स्केम असा जर एका पावसान स्लॅब कोसळूंक शकता जर येणाऱ्या पावसान कला अकादमी फाल्यां म्हणली जाल्यार गोविंद गावडे सांगतलो ही जबाबदारी माझी न्हू पीडब्ल्यूडी मंत्री ह्या नात्यान मुख्यमंत्री जबाबदारी हो काडटलो मुख्यमंत्री धुकलतलो आणि आपण हात कुशीक काडटलो डॉक्टर प्रमोद सावंत माझी हंबल रिक्वेस्ट असा ह्या कला अकादमीच्या खर्चाची रिनोव्हेशनाची 75 कोटी खंय कशे म्हणले हेची सखोल चौकशी जावपाकूच जाय त्या 75 कोटीन आणि एक कला अकादमी खरी म्हणजे उभी राहपाची असली पण यांच्यानं ते 75 कोटी रिनोव्हेशनाक खंय म्हणले आणि खंय वावन गेले ते कळपाक मार्ग ना वयल्यान परत कितें गोविंद गावडे सांगता तू लोकांक पळय जे मूठभर लोक म्हटल्या न्हू ते मूठभर लोक तुका येणाऱ्या काळा बद्दल घडयतले लक्षांत धर हा कायमचे न्हू रे फाटल्या दिसांनी एका अधिकाऱ्याक तरी म्हटले कोयत्यान कापतलो म्हणून एवढी मात आणि मस्ती तुका अरे तू बी आमच्या सारखं सर्वसामान्य मनीस गोंय केदें आसा रे तुका पळपाचो फाल सत्य गेल्या उपरांत हांगरूच रावतलो दोतोर ही जी कला अकादमीचे 75 कोटी जे खर्च केल्या हितून कोण इन्वॉल्व आसा जर भ्रष्टाचार जाला जाल्यार तेजी कारवाई कर आनी लोकांक एक मेसेज दी बापा केदोय व्हडलो जालो जाल्यार भ्रश्टाचार आपूण खपोवन घेवचो ना म्हणून तुजे कडेन एक अपेक्षा कित्याक कला अकादमी इतिहास आसा ह्या कला अकादमीचें उक्तावण स्वर्गीय आमची इंदिरा गांधी हस्ते जाल्ले त्या वेळार आमची मुख्यमंत्री स्वर्गीय शशिकला काकोडकर मुख्यमंत्री आसले ही वास्तू त्या वेळार एशियन फर्स्ट आसली हा खुबसो इतिहास आसा ही वास्तू मांडवीच्या तिरार आसा भव्य अशें वास्तूचे ठिकाण हे शेकड्यान नाटकां जाली शेकड्यान तियात्र जाले ह्या वास्तून बरे बरे नॅशनल लिडर येऊन गेले पण ह्या वास्तूची आता सध्या वादग्रस्त 75 कोटी कोणी खाल्ले 75 कोटीचो घोळ कोणी केलो ह्या स्कॅमान कोण कोण इन्वॉल्व आसा आणि गोविंद गावडे पण मुख्यमंत्र्याचे आरोप करता इनडायरेक्टली कितें ही जबाबदारी मुख्यमंत्र्याची एस पीडब्ल्यूडी मंत्री म्हणून त्याची सुद्धा चौकशी जावपाक जाय शेवटी एकूच सांगता मुख्यमंत्री साहेब इलेक्शन लागया लोकसभेचे एक लोकांक बरी मेसेज दी 7 तारखे पण त्याची इन्क्वायरी कर आणि हितून कोण इन्वॉल्व आहा पळय त्या लोकांकूय त्याची नाव आसा देव बरें करूं.